कोणाची बाधा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शिवसेनेकडून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी 150 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील 50 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सामंत यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्त केले आहेत. यावेळी सामंत बोलत होते. बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये नक्कीच संभ्रम आहे. त्या परीक्षा झाल्यानंतर त्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागातल्या त्यांच्या पुढच्या कॉलेजसाठी ऍडमिशन घ्यायच्या असतात त्याच्यामध्ये देखील संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि लवकरात लवकर बारावीच्या विद्यार्थ्यांना सोयीस्कर असेल, कुठेही त्यांना कोरोनाची बाधा होणार नाही आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही असाच निर्णय माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार घेईल.